रस्त्यावर बसून दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी चांगलीच कारवाई केलेली आहे. वसईपूर्वेच्या एलके वाईन्स परिसरात घेऊन तिथेच दारू विकत घ्यायची आणि तिथेच बसून प्यायची असं अनेक दिवसापासून सुरू होतं. ही घटना जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली तेव्हा पोलिसांनी आज कारवाई केलेली आहे. वसई पूर्वेकडे मधुबन परिसरामध्ये हे वाईन शॉप आहे आणि क्राईम युनिट 2 आणि माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई केलेली आहे. यापूर्वी देखील सातिवली परिसरात देखील अशाच एका वाईन शॉपच्या बाहेर अनेक लोक दारू पिताना दिसत होते. तर हे दुसरं प्रकरण समोर आलं होतं. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि अशा प्रकारे दारू पिणाऱ्या 7 ते 8 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे. आता पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे की सर्व दुकानदारांना की तुम्ही जर दारू विकत असाल तर तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना बाहेर बसून देऊ नका की जेणेकरून काय आहे की लोकांमध्ये कुठेतरी चुकीचा मेसेज जातो. परंतु ह्या प्रकरणामध्ये पोलिसांची जेवढी जबाबदारी आहे तेवढी वाईन शॉप मालकाची देखील जबाबदारी आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जे आहे की वाईन शॉप मालकाला चांगला दम देखील दिलेला आहे की यापुढे अशी कारवाई यापुढे असे जे आहे प्रकार होता कामा नये. आता विरार परिसरातील इतर वाईन शॉपवर देखील पोलिसांची अशाच प्रकारे करडी नजर असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर असं वाईन शॉपमध्ये दारू विकत घेऊन त्याच्याच आवारात जर दारू पित असाल तर जरा सांभाळून तुमच्यासोबत देखील अशाच प्रकारचं कृत्य होऊ शकतं. कशा प्रकारे कारवाई केली ही दृश्य पुन्हा एकदा पहा. बाटली हात बी बघा ना काय वय तुमचं एक उमर आहे का तुम्हाला दारू पिणे का रुपये कडा एक दारू पिते तुमचं दारू पिते सामने.